नमस्कार मैत्रिणीनं, मी सीता नेहरे बोलते. चला आपण आज दाणे पुलाव बनवूया. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पुलाव दाखवलेले आहे तुम्हाला, तर हा काहीतरी वेगळा आहे. तुम्ही नक्की पहा व्हिडिओ संपूर्ण. दाणे पुलाव कशाचा बनवते आणि एकदम काळा बनवणार आहे, काळा मसाला घालून. तर पहा तुम्ही, आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत भिज आणि फोडून घेऊन असे भाजायला ठेवलेले आहेत. लसणाचे पण दोन कांड्या घेतलेल्या आहेत, त्या पण भाजायला ठेवलेल्या आहेत. खोबरं पण तुकडे घेतले थोडेसे, ते पण भाजायला. ह्याला जास्त मसाला नाही वापरायचा, कमीच मसाला वापरून असं कांदे भाजून घ्यायचे, सर्व भाजून घ्यायचे. कांदे झालं, खोबरं झालं, हे संपूर्ण भाजून घ्यायचे. इथे पहा, मी आता कांदे भाजून झालेले आहे आपले. हा मसाला मी दाखवते पहा, हे कांदे भाजलेले आणि हे लसूण भाजलेला, हे पहा. आणि हे खोबऱ्याचे तुकडे पण भाजलेले आपण, ते पण भाजलेले. मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत हिरव्या, लाल नाही घालायचं. आणि हे आलं घेतलेलं आहे. आणि इथं लवंग घेतलेली आहे, मोठी लवंग असते ना मसाल्यातली, ती ही दगड फूल आहे. आणि फूल असतं मसाल्यामधलं ते आहे. हे लवंग आहेत आणि हे काळेमिरा आहे आणि कोथिंबीर भरपूर सारी. रंग छान आला पाहिजे पुलावला आपल्या, म्हणून ते कोथिंबीर आणि तेजपत्ता पण घेतलेला आहे. तर पाहता काय करते, हे संपूर्ण मी वाटून घेणार आहे. असंच कच्चंच वाटून घेणार आहे. मग ते भाजलेलं आहे अर्धं, मिरच्या बिरच्या हे संपूर्ण आहे ना, हे जरा कच्चंच आहे ना, मग ते संपूर्ण मी तसंच वाटणार आहे, नंतर परतणार आहे ते. तर हे जरा लसूण त्याची साल असते ना, ती जरा ती काढून घ्यायची. जास्त नाही सोलायचा त्याला, फक्त वरची साल किंवा त्याचं ते मुळं मधला दांडा वगैरे असतो तो काढून टाकायचा फक्त. जास्त काही करायचं नाही त्याला, तसंच घ्यायचा, भाजलेलाच घ्यायचा तसंच. तर हे पहा, असंच घ्यायचं ना, असंच वाटायचं. जरासं ते थोडी सालपटं वगैरे निघालेली असतील ना, तीच काढायची, मरचा दांडा काढायचा फक्त. आणि असंच घ्यायचा लसूण. हे स्टिक आहे, ह्यानी चव एकदम अप्रतिम येते. ह्या भाजल्यामुळे एवढं त्या पुलावला चव वेगळी येणार, जबरदस्त चव येईल त्याला. तर तुम्ही ह्या पद्धतीने, वेगळं आहे जरा, हटके आहे, तर करून पहा. दाणे पुलाव आहे, दाण्यांचा कधी केला नसेल तुम्ही. शेंगदाणे असतात ना ते, शेंगदाण्याचा पुलाव. तर हे पहा, आता इथे फुल बिल सगळं घालते मी, हे पूर्ण पहा, पाहू शकता तुम्ही कसे पद्धतीने मी वाटते आणि कशा पद्धतीने संपूर्ण. एवढा अप्रतिम च टेस्ट ही, त्याला सुगंध खूप छान सुटतं त्या भाताला, खूप छान लागतो तो. एकदम पुलाव मस्त होणार आपला. हे तुकडे की आता खोबऱ्याचे आहेत ना, जराशे बारीक करते का की मिक्सरमध्ये, भांड्यात होत नाही बारीक ना, थोडे थोडे बारीक करायला लागेल त्याला. मग ते बारीक करून मी टाकणार आहे आता त्याच्यात. हे बा, जास्त नाही खोबरं घातलं, थोडंच. सगळा मसाला कमीच घालायचा, जास्त घालायचा नाही. मी आता 1/2 किलोचं करणार आहे, पण मसाला बघा किती आहे, कमीच आहे. आता हे मी जरा पाणी घालून वाटणार आहे, तर हे वाटून घेते मी, मग दाखवते तुम्हाला. तरी पहा, आता इथे मी तांदूळ घेतलेले आहे 1/2 किलो. आणि हा मसाला वाटलेला आहे पहा, छान माहीम वाटलेला आहे मसाला. आणि मी हे बघा, तांदूळ 1/2 किलो आहेत माझे, गावचे तांदूळ आहेत, चांगले आहेत तांदूळ, वासवाले तांदूळ आहेत. तर इथे मी दाणे सोलून घेतले होते, शेंगातले ओले दाणे आहेत ते, ओल्या शेंगा आहेत. आणि त्यातले दाणे सोलून घेतलेले आहेत मी, हे पहा. आणि ते शिजवून घेतलेले आहेत, जास्त शिजवून नाही, 60% शिजवलेले आहेत. अजून आपल्याला परत शिजवायचे आहेत ना, पण पूर्ण नाही शिजवली हो का. ह्या शेंगा होत्या, ह्यातल्या फोडून हे दाणे काढलेले आहेत. ओल्या शेंगा आहेत त्या, वाळलेल्या नाही आहेत, ओल्याच आहेत. तर हे शिजून घेऊन मस्तपैकी असे त्याचे दाणे मी काढलेले आहेत पहा. आणि ते शिजवले, थोडंसं मीठ टाकलं होतं शिजवताना. तर पहा आता मी इथे काय करते, पुढे कुठल्या पद्धतीने करते पहा तुम्ही. तर ही बाजूला ठेवते मी सर्व. आणि इकडे घ्यास गर बटाटे पण घालायचे आहेत त्याच्यात. एक बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि तो पण चिरून घेतलेला आहे, त्याच्या काप केलेले आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे पहा, मोठी पोळी भरून चांगलं तेल घालायचं. नंतर मग जीर मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आणि छान तडतडून द्यायचं त्याला दोन्हींना पण. हा पुलाव एवढा जबरदस्त लागतो ना, नक्की करून पहा तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचा स्वाद आणि त्याचा स्माईल असतो ना, तो एवढा छान लागतो ना. तुम्ही नक्की त्या पद्धतीने करा, ह्या पद्धतीने दाखवल्या, खरंच अप्रतिम. तर आपल्याकडं काहीच नाही काय करायला, तर बरेच. तर मग हा खूप तुम्हाला पर्याय खूप छान आहे आणि याचा खूप छान पुलाव होतो. आता मी तेजपत्ता टाकते आणि कांदा टाकते. असं आपण भरपूर वटाण्याचा पुलाव केलेला आहे, भरपूर मी पुलावचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. खूप काही पुलावचे प्रकार दाखवलेले आहेत, पण हा वेगळा आहे, एकदम हटके आहे. तर
तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. हे दाणे एवढे ला खायला टेस्टी लागतात ना, तुम्ही पुलावमध्ये तो दाणे खा, एवढे जबरदस्त ते दाणे लागतात ना, खूप छान. तर हा एकदा ट्राय करून बघा पुलाव, दाणे पुलाव खूप जबरदस्त पुलाव आहे. हे सगळं परतून घ्यायचं छान. आपण ते दाणे काढलेले आहेत ना, हळद टाकते पहिली, नंतर ते दाणे टाकायचे आपल्या त्याच्यात परतायला. हळद जरा टाकले, ज्यात मसाला काहीच नाही, गरम मसाला तो घातलेला आहे थोडासा तोच. हे दाणे मी परतून घेते आता परत. त्याच्यात पाणी तसंच ठेवणार आहे, पाणी नंतर घालणार आहे मी. त्यातलं पाणी आहे ना ते वाया नाही जाऊन, त्याचं धुवून मी स्वच्छ घेतलं होतं आणि थोडंसं मीठ टाकलं त्याच्यात शिजताना. ह्याला 60% शिजवलेलं आहे, 40% बाकी अजून शिजवायचं. आता हा मसाला आहे ना आपला, तो टाकणार आहे त्याच्यात. का की आपण तेवढा वरती भाजला होता गॅसवर, तेवढाच मिरच्या बिरच्या आपल्या कच्च्याच आहे, कोथिंबीर बी कच्चीच आहे, आलं पण कच्चंच आहे. त्याच्यामुळं जरा परतायचं तो, म्हणजे कच्चापणा कमी होईल त्याचा आणि सुगंध छान सुटेल त्याचा. म्हणून परतून घ्यायचा तेलावर, त्या ह्याच्यावरच त्याचा सुगंध म्हणजे छान सुटते एकदम. ते बटाटे पण टाकून घेणार आहे मी, हे पण मिक्स करणार आहे छान. ह्याला पण मसाला लागला पाहिजे संपूर्ण, आणि ते पण परतून घ्यायचे का की ते पण कच्चेच आहेत ना, छान लागतात ते बटाटे पण त्याच्यात छान लागतात. हे पहा आपलं झालेलंच आहे, तेल सुट्टं झालेलं आहे त्याचं, छान परतलंय ते तेल. आता सुट्टं तर झालेलं आहे, तर त्याच्यात तांदूळ टाकायचं आपल्याला. ते तांदूळ 1/2 किलो तांदूळ मी घेतले होते, ते धुवून घेतले. हे इंद्रायणी तांदूळ आहेत, म्हणजे ह्याचा भात एकदम सुट्टा सुट्टा नाही होणार, ह्याचा भात असा लूज होणार आहे. का की ते इंद्रायणी आहे ना, सुगंधित तांदूळ आहे, ते इंद्रायणी आहे ते, म्हणून त्याचा भात तसा खूप टेस्टी लागतो. असा भात तुम्ही आता घरात निसा दरवळते, त्याचा सुगंध त्या मसाल्याचाच देते आत्ताच, आणि ते भात शिजल्यावर आणखी छान सुगंध पसरवतो. एवढा छान लागतो, मस्त एकदम गरम गरम घ्यायचा खायला, एकदम छान लागतो तो भात. तुम्ही असा बी खाऊ शकता, दही घेतले दहीबरोबर बी खाऊ शकता, असा मस्त लागतो तो खूप. आणि कसे पर्याय आहे, कसं तर घरात काहीच नाही तर काय करायचं, काहीतरी करायला हवी. मग आपल्याकडे दाणे तर असतातच ना, मग ते दाणे भिजत वाळलेले असले, चुकलेले असले ना, तर तुम्ही भिजत घालू शकता 2-4 घंटे, आणि त्याचा बी बनवू शकता. खूप छान लागतो तो पण, ओल्याचा तर आणखीन जास्त छान लागतो, पण वाळलेलं असलं तर ते सुकलेले दाणे ते पण करू शकता, त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही. हे पहा छान परतून घ्यायचं. हे पण तांदूळ पण सगळं पाणी खेचून घेतलं पाहिजे, त्याच्यातलं असं छान असं जरासं कुरकुरीत झालं पाहिजे तांदूळ. असं परतून घ्यायचा मस्त तेलावरच परतायचं. तेल घातलेलं आहे ना, मोठी पोळी भरून चांगलं घातलेलं आहे मी तेल मस्त. एक तर मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे, थंड पाणी नाही ओतायचं त्याच्यात, गरमच पाणी ओतायचं. तर मी आता ह्याच्यात गरम पाणी घेणार आहे आणि ओतणार आहे. पहा गरम पाणी ओतायचं, 1 लिटर पाणी ओतलेलं आहे मी त्याच्यात, पूर्ण 1 लिटर. माझं माप एकदम परफेक्ट असतं, जरा पण इकडे तिकडे होत नाही. आता पाणी त्याच्यात मी अजून थोडंसं ते आपलं दाणे उकाडलेलं पाणी आहे ना ते घालणार आहे, भरपूर एकदम होणार, एकदम परफेक्ट होणार. पाणी घालायसुद्धा लागणार नाही नंतर किंवा काहीच नाही, त्याच त्याच्यात होणार एकदम. 1/2 किलो तांदूळ आहे ना, 1 लिटर पाणी घालायचं त्याच्यात, आणि मग थोडंफार आपलं उर आहे ना ते दाण्याचे ते पण टाकायचं. नाही पहा मीठ टाकायचं आपल्या अंदाजाने. तर पहिलं मीठ मी त्या दाण्यांमध्ये टाकलं होतं थोडंसं, मग आपल्या अंदाजानेच मीठ तुमच्या टाकू शकता तुम्ही, किती तुम्हाला हवी मीठ खारट आणणे लागतं त्या पद्धतीने करू शकता. सोप्या पद्धतीत दाखवते, कुठलीही हार्ड नाही. पहा तुम्ही लक्ष देऊन फक्त व्हिडिओ पाहिला तर एकदम रेसिपी जरासुद्धा बिघडत नाही. तुम बऱ्याच बायकांची करतात बऱ्याच बायका. हे पहा हे दाणे आहेत, दाण्याचं पीठ पाणी दाणे ते टाकलेलं आहे त्याच्यात. बऱ्याच बायका करतात रेसिपी आणि बिघडत नाही त्यांची पण, तर छान ते पाहून ऐकून बरं वाटतं. एकदम परफेक्ट माप घेतलं ना तर काही होत नाही. आता मी ठेवणार आहे 5 मिनटं तरी. आणि इकडे मी कांदा कापलेला आहे आणि तेल ठेवलेलं आहे कढईत. हा कांदा तेलात परतून घ्यायचा, आपल्याला कुरकुरीत करायचा आहे कांदा.
वरून टाकायला त्याच्यावर भातावर आपल्या। तर हा कांदा कुरकुरीत करते मी, पाहा तुम्ही आता। ह्या कांद्याने खूप छान लागतो भात। असा का उभाच कांदा कापायचा, आडवा नाही कापायचा किंवा बारीक नाही करायचा, उभे उभेच कांदे कापून घ्यायचे छान असं। पहा, पाहू शकता बघा, आता आत पाणी खेचून घेतलेलं आहे सर्व, आपला भात होतच आलेला आहे पहा, मस्त आता शिजला आहे तो पहा पूर्ण। तर ह्या स्टेपला काय करणार आहे पहा, तुम्हाला सांगते। हे पहा शिजलेलं आहे, एकदम शिजलेलं आहे। तर ह्या स्टेपला मी एक अर्धा मिनिट ठेवणार आहे अजून। आता मी तूप, साजूक तूप टाकते वरून, जबरदस्त असं साजूक तूप पहा, मस्त सुगंध सुटणार त्याचा। आता आणखीन साजूक तुपाने कसं होतं, भात नरम राहतो, मऊ होतो आणि भाताला सुगंध परकटतो, म्हणून साजूक तूप टाकायचं आणि सुट्टा होतं भात, जास्त चिकचिक असंच होत नाही भात। ते कांदा परतून झालेला आहे, आता मी काढून घेते पहा, छान कुरकुरीत कांदा झालेला आहे। तर त्याच्यावरून पेरायचा कांदा का छान, एकदम मस्त लागतो तो भात, एकदम आहा छान होतच होतो तो। तर हे काढून घेतलेला आहे मी कांदा, फार सुंदर होतो भात तो। ह्या पद्धतीने कधी केला नसेल तुम्ही तर नक्की ट्राय करा। मी पहा आता काढून घेतलेला आहे मी, आणि आता वरती मी काढते। वा काय सुगंध सुटलेला आहे मस्त, तुम्हाला नाही येणार आता मला येतोय सुगंध। तर पहा आता मी ह्याच्यावर झालेलाच आहे एकदम, ते दाणे पण शिजलेले आहेत, हे पहा दाणे पण पूर्ण शिजलेले आहेत। आता मी वरून कांदा पेरते बघा, पहा हे पहा कांदा पेरल्यावरून मस्त त्या कांद्यानी स्वाद एवढा येतो ना मस्त। आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे अजून, भरपूर टाकलेली आहे मी कोथिंबीर, अजून पण टाकणार आहे, रंग त्याचा कोथिंबीरीचा आलेलाच दिसते बघा तुम्हाला। छान भात झालेला आहे आपला, दाणे पुलाव एकदम मस्त झालेला आहे, नक्की ट्राय करा मैत्रिणींनो। आणि आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, नवीन असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, जुन्यांनी तर केलेलेच असणार आहे, माझ्या सबस्क्राईब भरपूर आहेत माझे, त्यांनी तर मी पाहतात त्या लोक बनवतात, पण नवीन कुणी असेल ना त्यांनी जरूर सबस्क्राईब करा। वा किती गरम गरम भात असा वाढायचा खायला, आणि त्याच्यावर तुम्हाला हवी असलं तर दही बाजूला ठेवायचं, काकडीची कोशिंबीर ठेवली तरी चालेल, एवढा जबरदस्त लागतो हा भात एकदम मस्त। हे पहा झालेला आहे आपला भात तयार मस्त एकदम, पहा जबरदस्त रेसिपी आहे ही, पहा किती सुंदर दिसते का नाही, एकदम सुटलं का तोंडाला पाणी। तर मैत्रिणींनी बा